नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासाला आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची मुळे काढणे या पद्धतीमध्ये या ठिकाणी अवयव कसे काढले जातात आपण बघितलं की या ठिकाणी जे शेवटचं स्थिर पद आहे तेवढा गुणाकार या ठिकाणी या दोन संख्यांचा आला पाहिजे आणि या ठिकाणी आपण बघतोय त्यांची बेरीज म्हणजे आपण या मधल्या पदाची या ठिकाणी फोड करतोय ती बेरीज या ठिकाणी मधल्या पदा एवढी आली पाहिजे ही काळजी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। तर हे उदाहरण आपण या ठिकाणी क्रमांक 1 सोडवलं होतं। आणखी एक या ठिकाणी उदाहरण बघूया किंवा वेगळा असणाऱ्या उदाहरणाचा अभ्यास या ठिकाणी आपण करतोय। तर त्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय एक उदाहरण घेतोय आपण गुणाकार तर या ठिकाणी अधिक वजा असल्यामुळे 25 त्रिक 75 वजा
म्हणजे ऋण 75 या ठिकाणी लिहिता येईल। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं योग्य काळजी तर या ठिकाणी घ्यायची आहे आणि मग या ठिकाणी इथून पुढे तर आपण सहज या ठिकाणी ते सोडवू शकतो। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी म्हणून 5n² - 25n अधिक चिन्हासहित या ठिकाणी लिहिणं महत्वाचं आहे 3n - 15 = 0। आता याच्यामध्ये सामायिक काय निघणार आहे, 5n निघणार आहे। 5n या ठिकाणी सामायिक आपण जर काढलं तर या ठिकाणी आपण जर बघितलं आता हे सामायिक काढलं तर या ठिकाणी त्याचं जे असणार 5n मग आज कंसामध्ये काय राहील n - 5 n - 5 म्हणजे 5 * 25 n या ठिकाणी येईल। आता इथं या ठिकाणी आपल्याला कंसामध्ये काय पाहिजे n - 5 पाहिजे आणि इथं या ठिकाणी 3 आहे तर 3 या ठिकाणी आपण जर इथं या ठिकाणी धन काढलो तर कंसामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर n - 15 तर n - 5 म्हणजे अधिक वजा ऋण 15 या ठिकाणी येईल आणि 3n आहे तसं या ठिकाणी धन येईल बरोबर 0। आता या ठिकाणी पहिला कंस n - 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये 5n - 3 बरोबर 0। आता मग n - 5 = 0 किंवा n + 3 = 0। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर n = 5 किंवा आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर n इकडे ठेवलं तर या ठिकाणी 3 ची बाजू बदलली तर वजा होईल आणि हे गुणिले ते भागिले होईल म्हणजे -3/5 या ठिकाणी हे उत्तर येईल। म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे मांडताना मग म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे 5 किलो 5 किंवा 5 किंवा म्हणण्यापेक्षा 5 आणि किंवा म्हणता येणार आहे कारण दोन्ही पण आहेत -3/5 शी आहेत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे उदाहरण आपल्याला सोडवावं लागतं म्हणजे या ठिकाणी इथं जो सहगुणक आहे वर्गपदाचा त्याचाही या ठिकाणी विचार करावा लागतो हे वेगळेपण या ठिकाणी या उदाहरणामध्ये आहे। आणखी काही या ठिकाणी वेगळी उदाहरणं आहेत त्याचाही या ठिकाणी विचार आपण करूया। एक नवीन वेगळं उदाहरण या ठिकाणी बघूया की जिथं या ठिकाणी आपण लवकर आपल्याला अडचण येते आणि त्या उदाहरणाचा विचार केला म्हणजे आपल्याला 2.2 हा अभ्यास सहज या ठिकाणी सोडवायला मदत होईल। तर एक वेगळं उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय आणि ते उदाहरण या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे आहे 6√3 m² + 7m = √3 असं उदाहरण या ठिकाणी उदाहरणादाखल आपल्याला दिलेलं असेल। आपलं इथे सर्व उदाहरण सोडवून देत असताना आणि असं उदाहरण जर आपल्याला या ठिकाणी दिलं तर आपण या ठिकाणी काय सोडवणार अगोदर या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या सामान्य रूपामध्ये आणूया 6√3 m² + 7m या 3 ची वर्गमूळ 3 ची बाजू बदलावं लागेल हे इकडे या
कोणतं चिन्ह आहे म्हणजे धन आहे, वर्गमूळ चिन्ह म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे आलं तर बाजू बदलली तर या ठिकाणी चिन्ह बदलतो आणि म्हणून या ठिकाणी आधीच वजा तीन या ठिकाणी बरोबर शून्य। आता या अगोदरच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की अवयव पाडत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथल्या सहगुणकाचा पण या ठिकाणी विचार करायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी सहा वर्गमुळात तीन गुणिले वजा वर्गमुळात तीन यांचा या ठिकाणी आपल्याला गुणाकार इथे करणं आवश्यक आहे आणि म्हणून मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो गुणाकार जर आपण केला तर आपल्याला किती उत्तर मिळतं बघा। आता या ठिकाणी वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे वजा आहे म्हणून या ठिकाणी अधिक वजा वजा होईल, पण सहा गुणिले वजा तीन लक्षात कारण वर्गमुळाचा या ठिकाणी जर वर्ग केला तर या ठिकाणी ती संख्या आपल्याला मिळते म्हणून या ठिकाणी सायंत्रिक अठरा ऋण हे चिन्ह या ठिकाणी येईल। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे अवयव पाडायचे आहेत ते आपल्याला कितीचे पाडायचे आहेत, ऋण अठराचे या ठिकाणी पाडायचे आहेत। आता मग ऋणाच्या अठराचे अवयव पाडत असताना या ठिकाणी आपण बघतोय त्यांची बेरीज किती आली पाहिजे सात, चिन्ह असेल या ठिकाणी लिहिणं या ठिकाणी महत्वाचं आहे कारण चिन्ह या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते जर आपण हे केलं तर आपल्याला या ठिकाणी काय होतं तर अवयव पाडताना या ठिकाणी चुकणे शक्यता आहे म्हणून चिन्ह या ठिकाणी आपण जर बघितलं। आता मग अठरा बघा अगदी या ठिकाणी वेगवेगळ्या पाड्यामध्ये अठरा आहे, सांत्रिक अठरा आहे, बेन्नवी अठरा आहे, तर यापैकी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बेरीज किंवा वजा होते सांत्रिक अठरा केलं तर या ठिकाणी बेरीज सहा तीन नऊ येते आणि सहा वजा तीन केलं तर या ठिकाणी तीन हे उत्तर येतं म्हणजे सांत्रिक अठरा हे बसणार नाही म्हणजे या ठिकाणी बेन्नवी अठरा बघूया ते मात्र या ठिकाणी आपल्याला बसू शकतो कारण काय आपल्याला तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर नऊ दोन्ही अठरा किंवा बेन्नवी अठरा तर इथं या ठिकाणी या दोन्हीची या ठिकाणी वजावट केली तर आपल्याला सात हे उत्तर येतं म्हणून या ठिकाणी हे घेतलेलं आहे। गुणाकार तर या ठिकाणी वजा यायला पाहिजे म्हणजे गुणांतर या ठिकाणी वजा चिन्ह द्यायला पाहिजे आणि इथं धन चिन्ह आहे म्हणजे या ठिकाणी छोट्याचं चिन्ह या ठिकाणी आपण जर बघितलं ऋण पाहिजे म्हणजे नऊ वजा दोन उत्तर येतं सात आणि नऊ दोन्ही अठरा ऋण हे चिन्ह या ठिकाणी इथे येतं या किमती या ठिकाणी आपण बघतो हे अवयव या ठिकाणी इथं मांडूया म्हणून सहा वर्गमुळात तीन यम वर्ग वजा नऊ यम सॉरी वजा नाही हे धन आहे हे पण चिन्ह आपण लिहूयात वजा दोन यम वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य। आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं वर्गमुळात तीन हे कुठेतरी या ठिकाणी आपण बघतोय आहे आणि मग वर्गमुळात तीन याला काहीतरी सामायिक आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर कोणत्या तरी अवयवाचं रूपांतरण या ठिकाणी या वर्गमुळात तीनच्या स्वरूपामध्ये आपल्याला करावं लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपण समजा नऊचं रूपांतरण हे केलं नऊ बरोबर तीन वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन बा। आता वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन गुणिले तीन म्हणजेच काय होणार आहे यांचा वर्ग होणार आहे म्हणजे वर्गमुळाचा वर्ग तीन येणार आहे तीन त्रिकोण नऊ हे याचं सरळ उत्तर असणार आहे लक्षात घ्या आणि म्हणजेच या ठिकाणी आपण बघतोय या नऊची जी असणारी या ठिकाणी थोडं आपण इथं घेऊया ती मांडू शकतो आपण म्हणून सहा वर्गमुळात तीन यम वर्ग अधिक म्हणजे हे या ठिकाणी आपण बघतोय सामायिक या ठिकाणी काढतोय म्हणजे सहा वर्गमुळात तीन हे आपण कधी सामायिक काढू शकतो तर या ठिकाणी आपण बघतोय अशा पद्धतीने याचे वापर केले तर म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं
सहा वर्गमूळात तीन कंसामध्ये एम कठीण स्वरूपाचं असणार हे उदाहरण आहे, म्हणून तर आपण या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे। अशी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील। आता या ठिकाणी आपण बघतोय इथून पुढचं सोपं आहे, दोन एम अधिक वर्गमुळात तीन बरोबर शून्य किंवा तीन वर्गमुळात तीन वजा एक बरोबर शून्य। आता हे जर आपण या ठिकाणी सोडवलं तर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, म्हणून आता एकेकाची बाजू आपण बघितली, दोन एम बरोबर याची बाजू बदलली तर वजा वर्ग मला तीन येईल किंवा तीन वर्ग मला तीन बरोबर एक येईल, एकची बाजू बदलली। आता मग एम बरोबर म्हणून एम बरोबर दोन किंवा एम बरोबर एक छेद वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन ही काय असतील, दिलेल्या समीकरणाची मुळं असतील। तर आपल्या या ठिकाणी यावरून लक्षात आलं असेल की अवयव पद्धतीनं दिलेलं वर्गक समीकरण कसं सोडवायचं, तर हे या ठिकाणी या उदाहरणावरून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो। थोडस या ठिकाणी आपण बघतोय किचकट असणार उदाहरण आहे, पण या ठिकाणी सहज आपण ते सोडवू शकतो अभ्यासानं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे पुढे आपल्याला लिहायचं आहे
की दिलेल्या वर्ग समीकरणाची या ठिकाणी वजा वर्गमूळात वजा 3/2 किंवा 1/3 वर्गमूळात 3 ही मुळे आहेत। तर अशा पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी आपण सहज सोडवू शकतो। यावरून आपल्याला सराव संच 2.2 सोडवता येईल, तो सर्वांनी सोडवायचा आहे, आणि अडचण आली तर या ठिकाणी फोन करून विचारायचं।